अकोला ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गावर मधापुरी फाट्यानजीक रमण्यात नवीन बांधकाम झालेल्या पुलावरून ट्रक उसळून स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक बाजूला जाऊन उलटल्याची घटना 2 जुलै रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. बिहार राज्यातील पटना येथून अकोला MIDC शेतीच्या तणावर फवारणी करण्यात येणाऱ्या औषधी राऊंडअपचे बॉक्स भरून चालक सतीश शेप वय वर्ष 28 राहणार फावडेवाडी जिल्हा लातूर हा ट्रक क्रमांक MH24AU4073 या वाहनाने जात असता राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावरून वाहन उसळल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेत ट्रक मध्ये भरलेल्या बॉक्स मधील बाटल्या अस्तव्यस्त पडल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत, उपनिरीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप नागोलकर, जमादार नंदकिशोर टिकार, तेज तायडे, वाहन चालक मनोहर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश डोंगरे यांनी घटनास्थळी त्वरित दाखल होऊन ट्रक मधील बॉक्स दुसऱ्या ट्रक मध्ये लोड करून अकोला येथे रवाना केला. या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.